इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचे सेतु अभ्यासक्रमामध्ये स्वागत। हा उपक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राबविण्यात आलेला आहे। यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या संकल्पना या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत की ज्या तुम्ही इयत्ता सहावीमध्ये अभ्यासलेल्या आहेत। घटकाचं या ठिकाणी नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध। इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री। त्यामध्ये आपल्याला उपघटक दिलेले आहे। मग या उपघटकांमध्ये बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे। बिंदू म्हणजेच पॉइंट, त्यानंतर रेषा म्हणजे लाईन, त्यानंतर रेषाखंड म्हणजे सेगमेंट, त्यानंतर किरण म्हणजे रे। अशा पद्धतीने हे जे उपघट आहे हे उपघटक आपल्याला या ठिकाणी या सेतू अभ्यासक्रमाच्या पहिल्या दिवशी अभ्यासायचे आहे। आता सुरुवातीला आपण या ठिकाणी बिंदू हा जो पॉइंट आहे हा आपण समजून घेणार आहोत। बिंदू म्हणजेच पॉइंट। आता बिंदू कशाला म्हणतो आपण, तर एक कागदावर काढलेला लहानसा टिंब, म्हणजे तो पेन्सिलच्या साह्याने असेल किंवा पेनच्या साह्याने असेल, पेनच्या किंवा पेन्सिलच्या साह्याने आपण कागदावर जो टिंब काढतो त्याला पॉइंट असं आपण म्हणतो। उदाहरण घ्यायचं झालं तर रांगोळीचा ठिपका हा पण काय आहे, एक बिंदू आहे आणि त्यालाच आपण ठिपका असं म्हणतो। मग हे जे ठिपके आहेत यांना या ठिकाणी बिंदू असं संबोधलं जातं, म्हणजेच पॉइंट। आता या पॉइंटला नाव देताना कॅपिटल लेटर्सचा वापर करायचा आहे। मग हे जे कॅपिटल लेटर्स आहेत हे या ठिकाणी आपण अगदी एपासून झेडपर्यंत कुठलंही वापरू शकतो, म्हणजेच A to Z। मग त्या ठिकाणी बिंदूला नाव देताना समजा या ठिकाणी आपण बिंदू घेतला त्याला नाव द्यायचं आहे P, किंवा या ठिकाणी बिंदू घेतला त्याला नाव द्यायचं आहे A। म्हणजे अशा पद्धतीनं आपण हे जे बिंदू आहेत या बिंदूंना कॅपिटल लेटर्समध्ये A to Z कुठलंही नाव आपण देऊ शकतो। त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला रेषा। रेषा म्हणजेच लाईन। आता ही जी लाईन आहे ही लाईन कुठलेही दोन बिंदू जोडल्याच्या नंतर आपल्याला रेषा मिळते, पण ही जी रेषा आहे ही दोन्ही बाजूला अमर्याद असते। आता या ठिकाणी खालची आकृती जर तुम्ही पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पॉईंट बी या ठिकाणी दिसत आहे। हे पॉइंट ए आणि पॉइंट बी, आता समजा हा पॉइंट ए आहे हा पॉइंट बी आहे, हे दोन्ही आपण एकमेकांना जोडले, म्हणजेच या ठिकाणी जोडल्याच्या नंतर जो काही किंवा जी आकृती तयार झाली त्याला आपण रेषा असं म्हणणार नाही, कारण या ठिकाणी हे जे बिंदू आपण फक्त जोडले पण हे दोन्ही बाजूंना कसे दाखवायचे आहेत, बाणाच्या साह्याने अमर्यादित दाखवायचे आहेत, आणि मग त्या आकृतीला आपण रेषा किंवा लाईन असं म्हणूया। आता ही काय चित्रामध्ये जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये आपल्याला बिंदू ए आणि बिंदू बी हे जोडलेले या ठिकाणी दिसत आहे। आता आपल्याला या रेषेला नाव द्यायचे। मग या ठिकाणी आपलं हे नाव देताना दोन अक्षराने किंवा एका अक्षराने आपण नाव देऊ शकतो, आणि नाव लिहिताना कसं लिहायचं आहे, रेषा ए बी किंवा रेषा बी ए। म्हणजे आपण या ठिकाणी ए आणि बी हे अंत्यबिंदू आहेत, पण या ठिकाणी हे जरी बिंदू असले तरी हे दोन्ही बाजूला कसे आहे, रेषा अमर्यादित आहे, आणि नाव लिहिताना रेषा ए बी किंवा रेषा बी ए असं लिहिता येतं, म्हणजेच लाईन ए बी किंवा आर
लाइन बी ए। त्यानंतर एका अक्षराने नाव द्यायचं असेल तर लाइन यल किंवा रेषा यल, म्हणजे अशा तीन प्रकारांनी आपण हे नाव देऊ शकतो। एका अक्षराने द्यायचं असेल तर रेषा यल किंवा लाइन यल, दोन अक्षरी नाव द्यायचं असेल तर रेषा ए बी किंवा रेषा बी ए। त्यानंतर लाइन इंग्रजीमध्ये सांगायचं तर लाइन ए बी और लाइन बी, आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे जे रेषेचं नाव आहे हे सांगू शकतो। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला रेषाखंड। रेषाखंड म्हणजे सेगमेंट। हा जो रेषाखंड आहे हा रेषेचाच एक तुकडा असतो, त्यालाच रेषाखंड असं म्हणतात, आणि या रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात। आता ह्या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर बिंदू ए आणि बिंदू बी हे काय आहेत, अंत्यबिंदू आहेत, आणि हे जे अंत्यबिंदू आहेत या अंत्यबिंदूंवरून आपण त्या रेषाखंडाला नाव देऊ शकतो। आता रेषाखंड म्हणजेच काय, सेगमेंट। आता या ठिकाणी नाव लिहिताना आपण दोन प्रकारांनी नाव लिहू शकतो, एक म्हणजे रेख ए बी किंवा रेख बी ए, अशा दोन प्रकारांनी आपण नाव लिहू शकतो। म्हणजेच अंत्यबिंदू ए आणि बी हे आहेत, म्हणजेच या ठिकाणी एच्या पुढे किंवा बीच्या पुढे ही रेषा किंवा हा रेषाखंड वाढवला जाऊ शकत नाही, आणि म्हणूनच या ठिकाणी रेषाखंडाचं नाव लिहिताना ए पासून बी पर्यंत किंवा बी पासून ए पर्यंत अशा पद्धतीने नाव लिहायचं आहे। म्हणजेच या ठिकाणी नाव लिहिताना रेख ए बी किंवा रेख बी ए असं आपल्याला लिहिता येईल। त्यानंतर इंग्रजीमध्ये लिहिताना सेगमेंट ए बी और सेगमेंट बी ए अशा पद्धतीनं आपण या रेषाखंडाचं नाव लिहू शकतो। आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा रेषाखंड मर्यादित आहे, जशी रेषा ही अमर्यादित असते तसा रेषाखंड हा मर्यादित असतो। म्हणजेच या ठिकाणी हा जो संच आहे, म्हणजेच रेषाखंड हा जो संच आहे हा मर्यादित बिंदूंचा संच आहे, तसं रेषा ही अमर्यादित बिंदूंचा संच असते। रेषा ही कशी असते, अमर्यादित बिंदूंचा संच, म्हणजेच इट इज अ सेट ऑफ इन्फानाईट नंबर ऑफ पॉइंट्स। म्हणजेच लाईन ही काय असते, इट इज अ सेट ऑफ इन्फानाईट नंबर ऑफ पॉइंट्स। त्यानंतर सेगमेंट म्हणजेच रेषाखंड हा कसा असतो, इट इज अ सेट ऑफ फायनाईट नंबर ऑफ पॉइंट्स, म्हणजे हा संच असतो कशाचा, शांत बिंदू असतात, म्हणजेच या ठिकाणी याच्यामध्ये असणारे जे बिंदू आहेत ते आपण मोजू शकतो, त्याला अंत्यबिंदू असतो। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला किरण। किरण म्हणजेच रे। आता किरण हा सुद्धा एक रेषेचाच एक भाग असतो, पण किरण हा एका बाजूला अमर्याद असतो तर दुसऱ्या बाजूला त्याला अंत्यबिंदू असतो। म्हणजेच या ठिकाणी किरणाची जर आकृती जर आपण पाहिली तर या ठिकाणी पहा, हा जो आहे पी हा जो बिंदू आहे त्याला आरंभ बिंदू असं म्हणतात। म्हणजेच हा जो रे आहे याचा पी हा ओरिजिनल पॉइंट आहे किंवा त्याला स्टार्टिंग पॉइंट असंही म्हणतात। त्यानंतर क्यू, क्यू हा जो आहे हा या ठिकाणी या किरणाचं नाव लिहिताना आपल्याला आरंभ बिंदू हा सुरुवातीला घ्यायचा आहे, म्हणजेच या ठिकाणी या किरणाचं नाव सांगताना आपल्याला पॉइंट पी हा अगोदर घ्यावा लागणार नाही, आणि नाव लिहिताना कसं लिहायचं आहे, किरण पी क्यू। म्हणजेच या ठिकाणी या किरणाचं नाव लिहिताना आपल्याला पी पासून सुरुवात करायची आहे, क्यू पासून सुरुवात करायची नाही, म्हणजेच आपल्याला एकाच प्रकारे नाव आपल्याला लिहिता येईल, म्हणजेच किरण पी क्यू, म्हणजेच रे पी क्यू असं आपल्याला या ठिकाणी नाव लिहिता येईल। आता ही आकृती पहा, याच्यामध्ये पॉइंट आहे ए, त्यानंतर इथं पॉइंट आहे बी। आता या आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पॉइंट ए हा काय आहे, स्टार्टिंग पॉइंट, म्हणजे त्याला
आरंभ बिंदू असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे बी, नाव लिहिताना कसं लिहिणार, किरणाचं नाव लिहिताना किरण ए बी ऑर रे ए बी. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं किरणाचं नाव हे सांगता येईल. त्यानंतर आपला पुढचा पॉइंट आहे या ठिकाणी जे काही आपण रेषा, रेषाखंड, त्यानंतर बिंदू, त्यानंतर किरण यांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. आता यामध्ये आपल्याला एक आकृती दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सराव करायचा. पहा या ठिकाणी बिंदूंची नावं दिलेली आहेत. बिंदूंची नावं आहेत ए बी सी डी ई एफ आणि जी. त्यानंतर या ठिकाणी पहा बिंदू ए हा ए बिंदू, त्यानंतर बी, त्यानंतर सी डी ई एफ हा बिंदू सी डी ई आणि एफ, त्यानंतर बिंदू जी. आता या ठिकाणी सर्व बिंदूंची नावं या ठिकाणी समाविष्ट केलेली आहे. त्यानंतर रेषा, रेषा ए डी, रेषा सी एफ, या ठिकाणी पहा रेषा ए डी म्हणजे ही रेषा ए डी, हिला बाण आहेत या ठिकाणी. म्हणजेच हे जे रेषा ए डी ही काय आहे, एक रेषा आहे. त्यानंतर ती दोन्ही बाजूला अमर्यादित आहे. त्यानंतर रेषा एफ सी ही या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे. त्यानंतर आपल्याला आणखी पुढचा पॉईंट दिलेला आहे रेषाखंड. मग हा जो रेषाखंड आहे हा रेषाखंडांची नावं या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. मग या रेषाखंडांमध्ये आपल्याला रेख डी ई हा दिलेला आहे. पहा रेख डी ई, त्यानंतर रेख डी जी हा रेख डी जी, त्यानंतर एफ जी, त्यानंतर एफ जी हे रेषाखंड आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणखी आपल्याला या आकृतीमधून रेषाखंड शोधता येतील. मग त्याच्यामध्ये रेख ए बी हा आपल्याला शोधता येईल, त्यानंतर रेख ए जी, त्यानंतर रेख जी सी, त्यानंतर रेख जी एफ, त्यानंतर रेख जी डी. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे जे रेषाखंड आहेत यांची नावं आपल्याला सांगता येतील. त्यानंतर किरण, किरण म्हणजे काय, या ठिकाणी पहा एका बाजूला अमर्यादित असणारी किंवा असणारा रेषेचा तुकडा. मग किरण या ठिकाणी कोणकोणते दाखवलेले आहेत, किरण ए बी, किरण ए बी म्हणजेच या ठिकाणी हा जो आहे हा काय आहे, किरण ए बी. त्यानंतर किरण जी सी, किरण जी सी, त्यानंतर जी ए म्हणजे हा किरण जी ए. आणखी काही किरणांची नावं आपल्याला याच्यामधून सांगता येतील. मग त्याच्यामध्ये कोणकोणते किरण आणखी सांगता येतील, तर किरण जी एफ हा किरण दाखवता येईल आपल्याला, किरण जी डी हा किरण दाखवता येईल, त्यानंतर किरण सी जी, त्यानंतर किरण सी एफ, त्यानंतर किरण जी सी. जी सी दाखवलेला आहे आपल्याला, तो आपल्याला परत दाखवायची गरज नाही. त्यानंतर आणखी काही किरण आपल्याला या ठिकाणी शोधावे लागते. म्हणजे जसजसे आणखी तुम्हाला जे काही किरण सापडतील त्यांची नावं या ठिकाणी तुम्ही लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला पहा सोडवून पाहू. यामध्ये आकृती पाहून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता शेजारी एक आकृती दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सर्व बिंदूंची नावं या ठिकाणी लिहायची आहेत. मग या ठिकाणी बिंदूंची नावं लिहिताना काय लिहिता येईल आपल्याला, बिंदू यू, बिंदू व्ही, बिंदू डब्ल्यू, बिंदू एक्स, बिंदू वाय, बिंदू झेड. म्हणजेच काय, पॉईंट यू, पॉईंट व्ही, पॉईंट डब्ल्यू,
पॉइंट एक्स, पॉइंट वाय, पॉइंट झेड। म्हणजे अशा पद्धतीनं हे जे बिंदू आहेत त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे। त्यानंतर आकृतीमध्ये असलेल्या सर्व रेषांची नावे। आता रेषा, मग रेषा आपल्याला कोणती दाखवता येईल? रेषा यू डब्ल्यू, रेषा व्ही डब्ल्यू, बरोबर। म्हणजेच या ठिकाणी ही जी रेषा आहे ही रेषा आपण दोन प्रकारांनी लिहू शकतो, रेषा यू व्ही आणि रेषा व्ही डब्ल्यू। त्यानंतर रेषा यू डब्ल्यू, त्यानंतर रेषा एक्स वाय, त्यानंतर रेषा एक्स झेड, त्यानंतर रेषा वाय झेड। अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी रेषांची नावं सांगता येते। म्हणजे ह्या ज्या सगळ्या रेषा आहेत या रेषा आपण सहजपणे सांगू शकतो। त्यानंतर आकृतीमध्ये दिलेल्या सर्व रेषाखंडांची नावं, मग हे जे रेषाखंड आहेत हे आपल्याला शोधायचे आहेत की ज्यांचे अंत्यबिंदू या ठिकाणी आहेत। मग अंत्यबिंदू असणारे रेषाखंड कोणते आहेत? तर रेख यू व्ही, म्हणजेच काय? सेगमेंट यू व्ही। त्यानंतर रेख व्ही डब्ल्यू, म्हणजेच सेगमेंट व्ही डब्ल्यू। सेगमेंट यू डब्ल्यू म्हणजेच रेख यू डब्ल्यू। त्यानंतर रेख एक्स वाय, सेगमेंट एक्स वाय। त्यानंतर रेख वाय झेड म्हणजे सेगमेंट वाय झेड। त्यानंतर रेख एक्स झेड म्हणजे सेगमेंट एक्स झेड। अशा पद्धतीनं आपल्याला या रेषाखंडांची नावं या ठिकाणी सांगता येतील। आणखी उरलेली नावं पण तुम्ही काढू शकता। मग त्या उरलेल्या नावांमध्ये आपल्याला काय सांगता येईल? रेख एक्स यू म्हणजेच सेगमेंट एक्स यू। त्यानंतर रेख व्ही वाय म्हणजेच सेगमेंट व्ही वाय। त्यानंतर रेख डब्ल्यू झेड म्हणजेच सेगमेंट डब्ल्यू झेड। अशा पद्धतीनं आपल्याला रेषाखंडांची नावं सांगता येते। आता पुढे आपल्याला किरणांची नावं या ठिकाणी सांगायची आहेत। मग किरण, किरण या ठिकाणी कोणते आहेत? म्हणजेच रे, रे किंवा किरण। किरण एक्स यू हा एक किरण आपल्याला सांगता येईल, म्हणजेच रे एक्स यू। त्यानंतर किरण वाय व्ही, त्यानंतर किरण झेड डब्ल्यू, म्हणजेच काय? रे वाय व्ही, त्यानंतर रे झेड डब्ल्यू। त्यानंतर आणखी किरणांची नावं आपल्याला सांगता येतील, त्यामध्ये रे वाय एक्स, त्यानंतर रे झेड एक्स, म्हणजेच किरण वाय एक्स आणि किरण झेड एक्स। त्यानंतर रे झेड वाय, किंवा आता या ठिकाणी हा जो किरण आहे हा कसा आहे, एका बाजूला अमर्यादित आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण अंत्यबिंदू म्हणून कुठलाही पॉईंट या ठिकाणी घेऊ शकतो। त्यानंतर रे किंवा किरण, किरण यू व्ही, किरण यू व्ही। आता या ठिकाणी किरण यू व्ही हे नाव सांगत असताना यू हा काय असणार आहे? आरंभ बिंदू असणार आहे, स्टार्टिंग पॉईंट असणार आहे। त्यानंतर रे व्ही डब्ल्यू, या ठिकाणी स्टार्टिंग पॉईंट व्ही असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या आणखी किरणांची नावं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। मग त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी यू डब्ल्यू हा जो आहे हा सुद्धा किरण म्हणून या ठिकाणी घेता येईल। पण या ठिकाणी हा जो पॉईंट आहे या पॉईंटमध्ये आपल्याला हे जे किरण आहेत, किरणांची नावं, रेषाखंडांची नावं या ठिकाणी आपल्याला सांगता येतील। म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हे जे किरण आहेत हे किरण आपल्याला सांगता येते। आणि अशा पद्धतीनं आपण हा जो टॉपिक आहे भूमितीतील मूलभूत संबोध हा पूर्ण केलेला आहे। म्हणजेच हा जो
टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण रेषा, त्यानंतर सॉरी बिंदू, त्यानंतर रेषा, रेषाखंड, किरण हे जे उपघटक आहेत हे या ठिकाणी अभ्यासले आहेत. यानंतरचा तास आपण पुढील वेळी अभ्यासू.